समाजाला माननीय देवेंद्रजींनी 14 ते 19 मुख्यमंत्री असताना दिलेलं रिझर्वेशन सुप्रीम कोर्टात टिकू न शकल्यामुळे, हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडी सरकार ते टिकवता आला नाही, आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जी ऑब्झर्वेशन दिली की ह्या 4 गोष्टी तुमच्या करण्याच्या राहिल्या आहेत, त्याची पूर्तता करून आता वेलप्रूफ कायदा, आधीचाही वेलप्रूफ होता म्हणून तो हायकोर्टात टिकला, पण तरी सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी दाखवून दिल्या, उदाहरणार्थ सॅम्पल सर्वे नको, मास सर्वे हवा आहे, तर 2.5 कोटी लोकांचा हा सर्वे झाला, आणि त्या सगळ्या पूर्तता करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी जो मराठा समाजाला 10% नोकऱ्या आणि 10% शिक्षणात आरक्षणाचा कायदा आणला, त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय अजितदादा यांचा खूप मनापासून आभार मानतो. जरा मी म्हणणं पडलं की सगळे सोयरेबाबत अध्यादेश पारित झाल्याने निवडणुका समोर ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला मुख्यमंत्री. असं आहे की 2 विषय वेगळे आहेत किंवा 3 विषय वेगळे आहेत. जरांगेंची जी मागणी आहे, जरांगे पाटलांची, ती कुणबी नोंद असणाऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या, आणि कुणबी सर्टिफिकेट असणाऱ्याच्या सगळे सोयऱ्यांना द्या. या विषयामधला अध्यादेश, या विषयाचं नोटिफिकेशन, जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील हे ज्यावेळेला वाशीला आले, त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयाने हे नोटिफिकेशन काढलं. ती कायद्यातली सुधारणा असते, त्यामुळे तो कायदा विधानसभेमध्ये आणण्याचा विषय नसतो. त्याची प्रोसिजर काय आहे, तर ते नोटिफिकेशन निघाल्यानंतर, म्हणजे कायद्यात सुधारणा झाल्यानंतर 15 दिवस लोकांचं ह्यावर काही म्हणणं आहे काय, ज्याला आपण सूचना म्हणू, ज्याला आपण हरकती म्हणू, किंवा माझी हरकत आहे असं नको असं म्हणा, त्यासाठी लोकांसाठी ते डॉक्युमेंट पब्लिक करायला लागतं. शेवटी हा देश घटनेप्रमाणे चालतो, घटनेच्या चौकटीत राहून निर्णय करायला लागतं. तसं 10% मराठा समाजाला जर त्याला आरक्षण जे दिलं, ते घटनेच्या चौकटीत बसून दिलं. घटनेने मध्ये असं म्हटलं होतं की राज्याला अधिकार नाही, ते राज्याला अधिकार नाही असं असतानाही महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी दिलेलं टिकल्याचं कारण तसं खरं म्हणजे केंद्राने म्हटलं नव्हतं. सुप्रीम कोर्टामध्ये देशाच्या सॉलिसिटर जनरलने त्यावेळेला स्पष्टता दिल्यामुळे तो मुद्दा संपला होता. तरी रिस्क नको म्हणून या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदींना आम्ही सगळ्यांनी विनंती केली, आणि नंतर लोकसभेमध्ये राज्याला अधिकार आहेत की नाहीत याची स्पष्टता करणारी करेक्शन लोकसभा राज्यसभेत झाली, म्हणून मग आता राज्याला अधिकार हे क्लिअर झालं आणि आरक्षण दिलं गेलं. तसं घटनेप्रमाणे देश चालतो. नोटिफिकेशन हा कायदा नाही, नोटिफिकेशन हे कायद्याला करेक्शन आहे. ज्या करेक्शनची प्रोसिजर अशी आहे की 15 दिवस लोकांच्या हरकती घ्याव्या लागतो, त्या 6 लाख आल्या, आता ह्या काय कोण रोखू शकत नाही, त्या प्रत्येक हरकतीला इंडिव्हिज्युअली टॅकल करायला लागतो. त्यासाठी गेले काही दिवस सुट्ट्या रद्द करून मोठ्या प्रमाणावर स्टाफ बसलेला आहे, आणि तो त्या हरकतींना एकेकाला टॅकल करतो. त्या हरकतीनंतर जे नोटिफिकेशन निघालं, म्हणजे कायद्याला करेक्शन झाल्या, नियमामध्ये करेक्शन आल्या, त्या काय आहे तर नियमावलीमध्ये करेक्शन आल्या. या सरकार ज्याला फायनल नोटिफिकेशन म्हणतो ते काढेल, आणि फायनल नोटिफिकेशन हे कायद्याच्या स्वरूपामध्ये विधानसभा विधान परिषदेची आवश्यकता नसते, ते फायनल नोटिफिकेशन केवळ विधानसभेला अवगत करायचं असतं, म्हणजे सांगायचं असतं की बाबा आम्ही जात कशी ठरवायची, कुणबी कोण, कुणबी सर्टिफिकेट कोणाला द्यायचं, यासंबंधी नियमामध्ये हे बदल केलेले आहेत. आता ही प्रोसिजर चालूच आहे ना. हे मनोज जरांगे पाटलांनी मागितलेलं आरक्षण या विषयावरचा मोठा टप्पा हा माननीय एकनाथजींनी, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या वाशीहून परत जाताना त्यांना लिखित रूपात दिलेलं आहे, ते त्यांनी वाचलं आहे, आणि ते त्यांनी वाचल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केल्यानंतर ते परत गेले आहेत. त्याच नोटिफिकेशनवर कायद्याप्रमाणे घटनेच्या चौकटीत जाऊन कार्यवाही सुरू आहे. क्रमांक 1, त्यामुळे त्यांनी रागवण्याचं काही कारण नाही. त्यांनी ह्या अधिवेशनात त्यांना अधिवेशनात आणायचंच नसतं, तो कायदा नाही, ते कायद्यातली करेक्शन आहे, जी करेक्शन ही केवळ विधानसभेचं अवगत करायची असते. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत त्या मराठा समाजाने काय करायचं, त्या मराठा समाजासाठी हा कायदा, आणि त्यामुळे हा कायदा हा कुणबी नोंदी सापडणारच नाहीत
अशा मराठा समाजासाठी आवश्यक होता आणि त्यामुळे कुणबी नोंदी नसणाऱ्या मराठा समाजात त्याचं प्रचंड स्वागत चाललेलं आहे, प्रचंड स्वागत चाललेलं आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो ह्या निमित्ताने मला लक्षात आणून द्यावा लागेल. नाही नाही, असं बिलकुल होणार नाही. मी कलेक्टरांकडून आज हाही विषय समजून घेतो, ज्याला स्टेटस समजून घेणं म्हणतात, सद्यस्थिती समजून घेणं, किंवा कुठल्या लेवलला विषय आला आहे, बदलीचं काही मूव झाली आहे की नाही ते बघून घेतो. आणि मी स्वतः उद्या मुंबईतच पोचेल, मग पुढे 5 दिवस आम्ही सगळे अधिवेशनामुळे बरोबर आहोत, तर त्याचा तुम्हाला सकारात्मक निर्णय मिळेल. त्यामुळे मी पुणे पोलिसांचं खूप मनापासून अभिनंदन करेन की अतिशय मोठं स्कॅन्डल, भयंकर आहे, म्हणजे ते फिगर वाचल्यानंतरच मनात दसका बसतो, तर ते अतिशय मोठं स्कॅन्डल त्यांनी शोधलं, ज्याला त्या परिभाषेमध्ये क्रॅक करणं म्हणतात, एवढा मोठा स्कॅम त्यांनी क्रॅक केला, त्याबद्दल मी पुणे पोलिसांचं मनापासून अभिनंदन. हे हा प्रश्न राणांनाच विचारला पाहिजे. मी काय म्हटलं की जसं कार्यकर्त्याची इच्छा असणं स्वाभाविक आहे की कमळावर ही सीट लढवावी, तसं राणांची इच्छा असणं बरोबर आहे की बा मी तुमच्याबरोबर राहिलो तर मला न्याय द्या. त्यांची इच्छा पण चुकीची नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा चुकीची नाही. निर्णय जो होईल समाजाला SEBC नावाचं 10% आरक्षण मिळाल्यामुळे 10% केंद्राचं आर्थिक आरक्षण जे होतं, आर्थिक मागासवर्गाचं आरक्षण, त्याला मराठा समाज एलिजिबल नाही. कारण त्या कायद्याचा नियमच असा आहे की ज्यांना जातीचं आरक्षण मिळालं, मग ते SC असू दे, ST असू दे, OBC असू दे, DT असू दे, आता SEBC असू दे, त्यांना ते 10% आरक्षण लागू नाही. आणि त्यामुळे मराठा समाजाने विचारपूर्वक हे 10% आरक्षण घेतलेलं आहे की ज्यात ज्यांना ज्यांना हे माहिती नाही त्यांना ह्या निमित्ताने माहिती व्हावं की आता 10% आर्थिक मागासाच्या आरक्षणाला आपण एलिजिबल नाही. पण काल कायदा होईपर्यंत ज्यांना 10% आर्थिक मागासमधून मिळालं, शिक्षणातलं किंवा नोकरीतलं, त्याला बाधा येणार नाही. काम करणारा कार्यकर्ता जो वर्षानुवर्ष म्हणजे एक निवडणूक ते दुसरा निवडणूक पार्टी वाढवण्याचं काम करतो, त्याची अशी इच्छा असणं हे कुठलंही कोणीही चुकीचं म्हणणार नाही. असं कसं काय म्हणता, असं म्हणता नाही येणार. पण शेवटी राजकारण हे केवळ इच्छेवर चालत नाही, ते परिस्थितीवर चालतं. आणि परिस्थिती काय आहे हे बघून श्रेष्ठी निर्णय करतील. जो निर्णय आमच्या पार्टीमध्ये थोडासा मनाविरुद्ध झाला, अरे आपल्याला चिन्ह मिळायला पाहिजे होतं, असं झालं तरी आमच्याकडची शिस्त अशी आहे की सगळेजणं केंद्राने दिलेला निर्णय मान्य करतात.